दहावी आणि बारावी या वर्गांमध्ये असलेल्या आणि परीक्षेसाठी तयार झालेल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हॅलो. मी डॉक्टर अविनाश मोहरे. आज एका इंटरेस्टिंग विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे परीक्षेसोबत मैत्री. मी असं म्हणल्याबरोबर तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलं असेल की ज्या परीक्षेची आम्हाला आता भीती वाटते आहे, परीक्षा जवळ आलेली आहे असं सगळं मनामध्ये आलेलं आहे, अशा वेळी त्या परीक्षेसोबत मैत्री कशी करायची, आपल्याला ती मैत्री करता येईल. आणि या दृष्टिकोनातूनच आपण आज बोलणार आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ बघताना आपल्या आई वडिलांना देखील सोबत ठेवा, त्यांच्यासोबत हा बघा. आणि जर आजच्या या चर्चेमधले विचार तुम्हाला आवडले तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भविष्यात तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणारे अनेक असे विषय आपण बोलूयात, चर्चा करूयात. आजचा विषय मात्र परीक्षेसोबत मैत्री. परीक्षेसोबत मैत्री कशी करायची, आजच्या या चर्चेमध्ये आपण जे विषय घेणार आहोत त्यामधला पहिला परीक्षेच्या वेळी येणारा ताण याबद्दल आपण बोलूयात. या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याला जो टाइम टेबल बनवावा लागतो त्यासंबंधी आपण बोलूयात. परीक्षेच्या या दिवसांमध्ये आपला आहार आणि आपलं आरोग्य आपण कसं जपलं पाहिजे यासंबंधी चर्चा करूयात. परीक्षेच्या दिवसासंबंधी बोलूयात, ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या दिवशी कुठल्या आवश्यक गोष्टी आपण करायला हव्यात त्यासंबंधी बोलूयात. पेपर लिहिताना काय केलं पाहिजे त्यासंबंधी बोलूयात. आणि शेवटी या परीक्षेसोबत मैत्री करण्याचा विचार करूयात, कारण तुमच्या आयुष्यामध्ये हा जो एक अत्यंत महत्वाचा टप्पा येतो आहे तो टप्पा कुठलाही ताण न येऊ देता हसऱ्या चेहऱ्यानं आणि उमद्या मनानं आपल्याला पार करता आला पाहिजे. आणि यासाठी म्हणून मी तुमचा मित्र तुम्हाला थोडीशी मदत करणार आहे. मला माहिती आहे की हा परीक्षेचा कालावधी आहे, परंतु या परीक्षेच्या कालावधीमध्ये एक 15-20 मिनिटं आपल्याला काढायची आहेत ज्याच्या माध्यमातून आपण तुम्हाला अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत बोलणार आहोत. आपला पहिला मुद्दा परीक्षेच्या वेळी येणारा ताण. परीक्षा म्हणली की ताण येणार आणि ही एक अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणजे असं जर कोणी म्हणत असेल ना की मला परीक्षेचा ताणच नाहीये, तर एक तर त्याचा अभ्यास झालेला नाही किंवा त्याला परीक्षेचं महत्व कळलेलं नाही. परीक्षा म्हणली की ताण येणार. आणि ज्याला कोणाला परीक्षेचा ताण येतो आहे तो अगदी नॉर्मल आहे असं आपल्याला मानता येईल. परंतु हा ताण आपल्याला सकारात्मकतेने वापरता आला पाहिजे. ताण हा उपयोगी असतो, ताण हा कामाचा असतो, परंतु तो आपल्याला सकारात्मकतेनं पॉझिटिव्हली जर वापरता आला तर त्याचे रिझल्ट चांगले असतात, त्याचा निर्णय चांगला लागतो. जसं उदाहरणादाखल, परीक्षा नव्हती तेव्हा आपण 3 ते 4 तास अभ्यास केला, वेगवेगळ्या ट्युशन्सना आपण जात होतो, आपण क्लासेसमध्ये अभ्यास केला, पण एरवी 3 ते 4 तास आपण अभ्यास करत होतो. पण आता मात्र परीक्षा आली म्हणल्यानंतर तो एक ताण मनावर निर्माण झाला आणि आता सहजच 10 ते 12 तास अभ्यास तुम्ही करत आहात. हा 10 ते 12 तास अभ्यास कसा होतोय, तो ताणामुळे होतोय. आणि म्हणून या ताणाला सकारात्मकतेने वापरण्याची जी एक युक्ती आहे ना ती आपल्याला केली पाहिजे. जो ताण अतिरिक्त वाढतोय त्याला आपल्याला कमी कसं करता येईल याचा उपाय आपल्याला देखील बघायचा आहे. आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये या चर्चेमध्ये त्या गोष्टी देखील आपण पाहणार आहोत, कारण ताण घेऊन कुठलीही परीक्षा यशस्वी करता येत नाही. यश मिळवायचं असेल तर तो ताण आपल्याला सकारात्मकतेने वापरता आला पाहिजे, परंतु एखाद्या मर्यादेच्या पलीकडे जर तो ताण गेला तर तो मात्र नकारात्मक व्हायला लागतो आणि मग त्याचे परिणाम चांगले राहत नाहीत. असे वाईट परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आणि आपल्या परीक्षेच्या रिझल्टवर आपल्याला घडवून द्यायचे नाहीत. आणि त्यासाठी म्हणून या ताणासोबत आपली मजेदार सोबत असली पाहिजे. ताणाला आपल्या सोबत मित्र म्हणून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून हा ताण जो परीक्षेच्या वेळी आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपला रिझल्ट चांगला लागणार आहे, ज्याच्यामुळे आपण मेहनत करणार आहोत, ज्याच्यामुळे आपण मनापासून परिश्रम करणार आहोत आणि एरवी करत नव्हतो त्याच्यापेक्षा जास्त परिश्रम आपण आता करणार आहोत, त्याच्यासाठी आपली तयारी देखील झालेली आहे, हे सगळंच सगळं आपल्याला त्या ताणाला मजेदार पद्धतीने सोबत घेऊन करता येणार आहे. हे कसं करता येईल यासंबंधी आपण बोलूयात. आपला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की परीक्षेच्या वेळी करायचे वेळापत्रक, टाइम टेबल. बघा मित्रमैत्रिणींनो, टाइम टेबल अत्यंत महत्वाचा असतो आणि परीक्षेच्या वेळी केलेला टाइम टेबल तर अतिशय कामाचा आहे.
त्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण एरवी वर्षभर आपण एका टाइमटेबलनुसार काम केलेलं आहे, परंतु आता जो तुम्ही वेळापत्रक करताय, आता जो तुम्ही टाइमटेबल लागताय ना, तो अतिशय महत्वाचा आहे. परंतु हा करत असताना त्या वेळापत्रकाचं पालन केलं जाईल हे डोक्यात ठेवायला. आता 2-3 दिवसांनी तुमची परीक्षा सुरू होईल. 12वीची परीक्षा 21 तारखेपासून सुरू होते, 10वीची परीक्षा 3 तारखेपासून सुरू होईल. तेव्हा या परीक्षेच्या कालावधीमध्ये देखील आपला एक टाइमटेबल असला पाहिजे, परंतु तो टाइमटेबल पालन करता येईल असा असला पाहिजे. बरेच वेळा आपल्या आई वडिलांना खुश करण्यासाठी, आपल्या आई वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी विद्यार्थी मित्र मैत्रिणी टाइमटेबल बनवतात, आणि मग त्या टाइमटेबल मध्ये इतकं काटेकोरपणे लिहिलेलं असतं की सकाळी 5 वाजता उठणार, 5 ते 7 अभ्यास, 7 ते 7:15 काहीतरी मनोरंजन, 7:15 ते 9:15 पुन्हा अभ्यास, असा एक अत्यंत कडक टाइमटेबल बनवला जातो ज्याच्यामध्ये 15 तास अभ्यास असं काहीतरी लिहून आलेलं असतं. आणि मुळात हा टाइमटेबल जेव्हा सुरू होतो तेव्हा मात्र तो त्या पद्धतीने पालन केला जात नाही. आणि म्हणून वेळापत्रक बनवताना आपल्याला काळजी घ्यायची की आपण करू शकतो अशा पद्धतीचं वेळापत्रक आपल्याला बनवायचं आहे. कारण आता कितीही 15 तासाचा नाही 18 तासाचा टाइमटेबल जरी बनवला तरी वर्षभर जर आपण अभ्यास केला असेल तरच आपल्याला यश मिळू शकणार आहे. वेळेवर काही फार बदल होत नाही. म्हणजे आता आपण 60% मार्क्स घेण्याची आपला अभ्यास आहे आणि आता वेळेवर आपण टाइमटेबल तयार केलं तर त्या 60% एकदम 99% होतील असं कधी होत नाही, असं कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून वेळापत्रक हा ताण निर्माण करणारा नको तर आपल्याला आनंद देणारा हवा. आणि त्यासाठी म्हणून एक अजून महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे आपण अत्यंत प्रामाणिक असलं पाहिजे. स्वतःशी मी 10 तास अभ्यास करू शकतो तर मी 10-10 तास टाइमटेबल केला पाहिजे. मी 6 तास किंवा 8 तास अभ्यास करतो, 8 तास तर अभ्यास किमान आता व्हायला पाहिजे. पण 8 तास जर मी करणार तर मी 8 तासाचं वेळापत्रक करेन, पण ते मी प्रामाणिकपणे फॉलो करेन, ते मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन. मी 2 तास अभ्यासाला बसणार आहे म्हणजे मी पूर्ण 2 तास अभ्यास करणार आहे, मन लावून, माझं मन भरकटू न देता, केवळ आई वडिलांना दाखवण्यासाठी किंवा इतर कोणाला दाखवण्यासाठी की मी अभ्यास करतो आहे, असं वेळापत्रक बनवून उपयोग नाही. त्यामुळे वेळापत्रक बनवताना अतिशय काळजीपूर्वक ते बनवलं पाहिजे. अभ्यासाचा वेळ देताना, त्याच्यामध्ये वेळ देताना, ज्यावेळी तुमचं अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मन लागतं तो वेळ त्याच्यामध्ये घ्यायला हवा. याच्यामध्ये काही लोकांना रात्री अभ्यास जास्त चांगला जमतो, काही लोकांना सकाळी उठून अभ्यास चांगला जमतो. कोणतं बरोबर कोणतं चूक असं काही नसतं. तुम्ही ज्यावेळी अभ्यास करण्याच्या सिच्युएशनला कम्फर्टेबल असाल, ती कम्फर्टेबल सिच्युएशन तुम्ही शोधायला हवी आणि त्यावेळी अभ्यास करायला हवा, असा वेळापत्रक आपण बनवूयात. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त, आज मी तुम्हाला जे आई वडिलांना हा व्हिडिओ बघण्यासाठी सोबत बसवा म्हणला ना, त्याचं कारण हे की तुम्ही जे वेळापत्रक करताय अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या आईला किंवा वडिलांना ते वेळापत्रक मॉनिटर करू द्या, त्याची तपासणी करू द्या. आज जर वेळापत्रक ठरवलेलं आहे की इतके तास अभ्यास करायचा आहे तर त्याची तपासणी आई किंवा वडिलांनी केली पाहिजे, त्यांना ती करू द्या. कारण तिथे ते प्रामाणिकपणा राहील आणि कुठेतरी मला हे वेळापत्रक फॉलो करायचं आहे कारण माझी आई तपासणार आहे, माझे वडील तपासणार आहे. हे जेव्हा मनामध्ये राहील तेव्हा आपण अत्यंत सचोटीनं आणि प्रामाणिकपणे अभ्यास करू. आणि म्हणून परीक्षेच्या वेळी ताण जर कमी करायचा असेल, कारण वेळापत्रक खूप जास्त 18 तास 16 तास असं जर करून ठेवलं तर त्याचा देखील ताण फार जास्त वाढतो, तसा ताण वाढता उपयोगाचा नाही. आणि म्हणून वेळापत्रक बनवताना काळजी घ्यायची आपल्याला की आपल्याला झेपेल तितकंच, कारण आता यावेळी जेवढा तुम्ही अभ्यास कराल तोच मुळात कामात येणार अभ्यास आहे. पण तो अभ्यास अतिशय सचोटीनं आणि प्रामाणिकपणे जेवढा तुम्ही करू शकाल तेवढाच तुम्ही करा आणि तेवढंच यश तुम्हाला प्राप्त होईल. आणि त्यासाठी म्हणून वेळापत्रक आपल्या आई वडिलांशी चर्चा करून बनवा. पण जे काही आपण बनवणार आहोत ते परीक्षा संपेपर्यंत तंतोतंत फॉलो होईल याचा प्रामाणिकपणा मात्र स्वतःशी जपा. कारण मित्रमैत्रिणींनो, इथे फसवणूक केली तर ती फसवणूक आपली स्वतःची आहे. आपल्याला फसवणूक करायची नाही, आपल्याला प्रामाणिकपणे आणि मनापासून परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि त्यानंतर जो रिझल्ट येईल तो आपला असेल. पण मेहनत आपल्याला मनापासून करायची आणि ती मेहनत करण्यासाठी म्हणून आपल्याला वेळापत्रक अतिशय प्रामाणिकपणे आणि आपल्या आवाक्यामध्ये असणार बनवायचं आहे, ते बनवायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढचा अजून महत्वाचा एक मुद्दा की या परीक्षेच्या दिवसांमध्ये आपला आहार, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं अतिशय महत्वाचं आहे.
वर्षभर आपण मेहनत केली, वर्षभर आपण अभ्यास केला, परंतु एखाद्या विषयाचा आपण जर अभ्यास केला, जसं इतिहास असेल किंवा केमिस्ट्री असेल किंवा इंग्लिश असेल, या विषयाचा आपण वर्षभर अभ्यास केला, परंतु या वर्षभर केलेल्या अभ्यासाची जी काही तपासणी होणार आहे ना, ती कुठल्या तरी एका दिवशी त्या 3 तासामध्ये होणार आहे, ज्या 3 तासामध्ये तुमचं आरोग्य अत्यंत चांगलं असलं पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, त्या पेपरच्या दिवशी जर तुमचं आरोग्य खराब असेल, तुमची तब्येत खराब असेल, तर तुम्हाला, आणि दुर्दैवानं त्या तब्येत खराब असल्यामुळे तुम्ही पेपर देऊ शकला नाही, तर त्याला पुन्हा संधी घेण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो आणि आपलं मन देखील खट्ट होत. असं न होण्यासाठी म्हणून आतापासून आपल्याला आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपलं पाहिजे. याचे छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला सांगतोय, त्याचं पालन करा, तुमचं आरोग्य चांगलं राहील. मुळात सध्या तुम्हाला माहिती असेल की आपण एका ऋतू संक्रमणामधून जातो, की तुम्हाला माहिती असेल की सकाळी खूप थंडी असते, दुपारच्या वेळी कडक ऊन पडतं, अशा वेळी ऋतू जेव्हा बदलतो, आपण हिवाळ्यापासून आता उन्हाळ्याकडे चाललो, ह्या ऋतू जेव्हा बदलतो तेव्हा त्याचे शरीरावर परिणाम होतात, आणि म्हणूनच यावेळी आपल्याला खूप जास्त जपण्याची गरज आहे. तुम्ही ऐकत असाल की सध्या व्हायरल फीवर फार जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक लोकांना हे व्हायरल इन्फेक्शन होते, त्यापासून तुम्हाला जपलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून पहिला उपाय, भरपूर पाणी घ्या. हा असा एक ग्लास ज्याच्यामध्ये 250 ml पाणी असतं साधारण, असे 10 ते 12 ग्लास पाणी दिवसभरातून आपण पिलं पाहिजे. जेवढं पाणी जास्त आपण पिऊ तेवढी आपली शरीराची मर्यादा त्रास सहन करण्याची वाढायला लागते, आपला फिटनेस चांगला राहतो, आणि म्हणून पाणी भरपूर पिणं अत्यंत आवश्यक. त्यानंतर ताजी फळे जी असतात ती आपल्याला खायला पाहिजे, आणि 2 वेळा सकस भोजन जे आपल्या घरी बनतं, वरण भात भाजी पोळी सलाद हे सगळं संपूर्ण अन्न असतं, ते 2 वेळा व्यवस्थित जेवण आपण करायला हवं, आणि सकाळी चांगला पैकी नाश्ता देखील करायला हवा, सकस नाश्ता, म्हणजे आपल्या शरीराला या संबंध प्रक्रियेमध्ये फिट ठेवण्यासाठी, आपल्या शरीराला आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पाणी भरपूर पिणं, ताजी फळे खाणं, यासोबतच 2 वेळेला सकस अन्न घरी जे बनत, वरण भात भाजी पोळी आपली आई आपल्यासाठी अत्यंत चांगलं जेवण बनवत असते, ते जेवण करणं, व्यवस्थित पोटभर आणि नाश्ता हे आपण करायला हवं. महत्वाचं म्हणजे जंक फूड संपूर्णपणे बंद करायला हवं. कुरकुरे, पिझ्झा, बर्गर हे सगळं परीक्षा झाल्यानंतर आपल्याला खाता येईल, सध्या त्यापैकी काहीही खाणे उपयोगाचं नाही, कारण यापैकी काहीही आपण खाल्लं तर त्यामधून इन्फेक्शन आपल्याला होण्याची शक्यता आहे, जे इन्फेक्शन तुमच्या माझ्या शरीराचं आरोग्य बिघडवू शकतं. आपलं आरोग्य बिघडलं तर आपला वेळ वाया जाणार, आपला वेळ वाया गेला तर ताण वाढणार, त्यामुळे ताण कमी करायचा असेल तर जंक फूड आपल्याला हे जे आवडीचे सगळे गोष्टी आहेत, कुरकुरे आहेत, पिझ्झा, बर्गर, हे सगळं परीक्षेनंतर खाता येईल, फार दिवस तुमची परीक्षा चालणार नाही, पण परीक्षेच्या कालावधीमध्ये मात्र हे संपूर्णपणे आपण बंद करायला हवं. यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे नियमित किमान 7 तासाची झोप आपल्याला आवश्यक आहे. काही विद्यार्थी मी बघतो मित्रमैत्रिणी की परीक्षेच्या वेळी 4 तास झोपायचं फक्त आणि रात्रभर अभ्यास करायचा, डोळे तांबारलेले, डोळे लाल झालेले, डोकं दुखत आहे, आणि झोप ज्याची व्यवस्थित होत नाही त्याचा मेटाबॉलिझम बिघडतो, त्याच्या शरीराचं आरोग्य 100% बिघडतं. मग त्या बिघडलेल्या आरोग्यामुळे आपल्याला आठवत नाही, आपल्या लक्षात राहत नाही, मग त्याचा अजून ताण वाढतो, आणि मग अंतिम 10 परीक्षेपर्यंत आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला काही आठवत नाही आहे, त्याचा अजून ताण येतो, आणि मग त्यामुळे अनेक वेळा असं आरोग्य बिघडल्यामुळे परीक्षा हुकून गेली, परीक्षा देता आली नाही असे उदाहरण घडलेले दिसतात आपल्याला. त्यामुळे किती अभ्यास आपण केला तरी देखील मी आधी सांगितल्याप्रमाणे वेळेवर आता आपल्याला फार जास्त काही करता येणार नाही, वेळेवर खूप जास्त आमूलाग्र बदल आपण करू शकत नाही, परंतु परीक्षा अत्यंत योग्य पद्धतीने देता आली पाहिजे, ती गेली पाहिजे चांगल्या पद्धतीनं, आणि यासाठी म्हणून 7 तासाची शांत निवांत झोप हा देखील आरोग्य राखण्यासाठी महत्वाचा उपाय आहे. यासोबतच आपण अभ्यास करताना अनेक वेळा बसून राहणार, जसं मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासासाठी 2 तास बसायचं ठरवलं तर 2 तास उठायचं नाही, त्यामुळे आपली बैठक जास्त होणार आहे, आपण बसून जास्त अभ्यास करणार आहोत, आणि त्यासाठी म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर काही प्रमाणात व्यायाम आणि योगाभ्यास करायला आपल्या आईवडिलांकडून शिकून घ्या, समजून घ्या. योगाभ्यास ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्यामुळे आपलं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक आरोग्य अत्यंत सुंदर राहतं. त्यासाठी म्हणून योगाभ्यास ज्यामध्ये काही प्राणायाम, काही योगासनं, यासोबत जरासा व्यायाम, थोडस फिरणे
आपल्या शरीराला चालतं ठेवणे असं काहीतरी केलं पाहिजे. परंतु हा व्यायाम खूप जास्त नेहमी जसा करतो, अगदी जिमला जाऊन जसा व्यायाम करतो तसा करायचा नाही, तर माफक प्रमाणात व्यायाम. थकायचं नाहीये, पण आपल्या शरीराला फ्रेश ठेवायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण थोडासा व्यायाम आणि योगा करायला हवा. बाहेरचं खाणं आपण बंद करायला हवं, अगदी आई वडिलांनी आग्रह केला तरी देखील नाही. हॉटेलमध्ये जाऊन खाणं नाही, आपल्या घरी आपल्या आईच्या हातचं सकस जेवण हाच आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीनं आणि निरामय राखण्याचा अत्यंत सुंदर उपाय आहे. बाहेरचं जेवण आपल्याला अजिबात चालणार नाही, कारण त्या बाहेरच्या जेवणातून इन्फेक्शन होऊ शकतं, आपल्याला आजार होऊ शकतो, आणि ज्यामुळे आपण इतकी मेहनत वर्षभर केली त्या मेहनतीवर पाणी फेकलं जाऊ शकतं. थोडस स्वतःच्या मनाला आपण आवरूयात, थोडस स्वतःच्या मनावर कंट्रोल करूयात आणि बाहेरचं खाणं बंद करून आपल्या घरी आपले आई वडील आपल्याला जेवण नाश्ता फळ हे सगळं देणार आहेत, या सगळ्याचं सेवन आपण करूयात. त्याचा फायदा खूप जास्त आहे. एकदा परीक्षा आटोपली की हॉटेलमध्ये जाऊन जेवता येईल, छान आनंदाची पार्टी पण करता येईल. पण आता मात्र नाही. आता तुमची परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे आणि परीक्षेच्या आजच्या दिवसापासून तर परीक्षा होईपर्यंत आपल्या मनावर कंट्रोल ठेवण्याची अत्यंत जास्त आवश्यकता आहे. यासोबतच आपल्या परीक्षेच्या कालावधीमध्ये सारखा अभ्यास करून 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 मन देखील थकायला होतं. जसं शरीर थकतं तसं मन थकतं, तसं आपलं डोकं देखील थकतं. त्या थकलेल्या मनाला पुन्हा एकदा उभारी आणण्यासाठी आणि रिफ्रेश करण्यासाठी थोडस मनोरंजन करायला हरकत नाही. म्हणजे थोडा वेळ इंस्टाग्राम ओपन करायला हरकत नाही, थोडेसे मेसेजेस बघायला, काही रील्स बघायला हरकत नाही, टेलिव्हिजनवरची एखादी हास्य निर्माण करणारी सिरियल तारक मेहता का उलटा चष्मा बघायला हरकत नाही. थोडा वेळ गम्मत जम्मत छान वाटेल आणि पुन्हा आपण अभ्यासाच्या कामाला लागू. हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे थोडंसं मनोरंजन करणं देखील गरजेचं आहे, परंतु ते मनोरंजन थोडंसं हवं. म्हणजे 2 तास अभ्यास केला तर 15 मिनिटाचं मनोरंजन ठीक आहे. 15 मिनिटं अभ्यास करून 2 तासाचं मनोरंजन हे समीकरण काही कामाचं नाही. आणि त्यामुळे आपला आहार शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या या देखील परीक्षेच्या काळामध्ये अतिशय महत्वाच्या ठरतात. त्यानंतरचा विषय परीक्षेच्या दिवशीची सूचना. ज्या दिवशी आपली परीक्षा आहे त्या दिवशी काय केलं पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजे, त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची काळजी आदल्या दिवशी रात्री निवांत झोप झाली पाहिजे. असे काही विद्यार्थी मित्रमैत्रिणी माझे आहेत की ज्यांना असं वाटतं की संबंध वर्षभराचा अभ्यास हा पेपरच्या आदल्या दिवशी रात्रीच केला जातो. आदल्या दिवशी रात्री रात्रभर जागून पेपरचा अभ्यास करतात, रात्रभर जातात आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी पेपरला जातात त्या दिवशी मात्र त्यांची अवस्था चांगली नसते. डोकं दुखायला लागलेलं असतं, रात्रभर जागल्यामुळे ऍसिडिटी वाढलेली असते आणि त्यामुळे आपलं मनस्वास्थ्य आणि आपलं शरीर स्वास्थ्य दोन्ही बिघडलेलं असतं. अशा बिघडलेल्या मनस्वास्थ्याच्या वेळी किंवा शरीर स्वास्थ्याच्या वेळी आपला पेपर चांगला जाऊ शकत नाही. आणि म्हणून पेपरच्या आदल्या दिवशी आवर्जून शांत निवांत झोप झालेली असली पाहिजे. पेपरच्या आदल्या दिवशीच परीक्षेचं सगळं साहित्य आपल्या एका बॅगमध्ये आपल्याला रचून ठेवायचं व्यवस्थित. म्हणजे जे जे काही आपल्याला लागतं, जसं रायटिंग पॅड असेल आपल्याला, त्यानंतर आपलं हॉल तिकीट जे अतिशय महत्वाचं आहे, आपलं आय कार्ड असेल कॉलेजचं ते जर सांगितलं असेल तर ते आय कार्ड, आपल्याला लिहायचे पेन पेन्सिल रबर शार्पनर स्केल ह्या सगळ्या गोष्टी वॉटर बॉटल हे सगळं सगळं बॅग मध्ये भरून आदल्या दिवशी तयार करून ठेवायचं आहे. ज्या दिवशी पेपर आहे आपला 11 वाजता पेपर असेल तर त्या दिवशी सकाळी ही सगळी धावपळ करत, मग माझा पेन संपला, माझ्या पेन मधली इंक संपली, माझ्याजवळ पेन नाही आहे, मला हे सापडत नाही, मला ते सापडत नाही, असं करता उपयोगाचं नाही. आदल्या दिवशी रात्री निवांत झोपेला जाण्याच्या आधी आपली बॅग तयार करून आपल्याला ठेवायची आहे. आपण जो ड्रेस घालणार आहोत तो चांगल्यापैकी प्रेस करून, आपला युनिफॉर्म आपण घालणार असतो तो युनिफॉर्म चांगल्यापैकी प्रेस करून तो नीट तयार करून ठेवायचा आहे आणि मग शांत झोपायचा आहे. परीक्षेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर परीक्षेला जाताना सेंटरवर पोहोचण्याचा वेळ कॅल्क्युलेट करून बरोबर तिथे पोहोचायचं. म्हणजे समजा 11 वाजता परीपेपर आपला सुरू होणार आहे, आपल्याला 10:30 सेंटरवर पोहोचायला सांगितलंय. पहिला दिवस असेल तर लवकर सांगितलेलं असणार आहे. मग आपल्या घरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर जर सेंटर असेल तर किमान पाऊण तास आधी आपण निघायला पाहिजे. ट्रॅव्हलचा जो काही वेळ आहे, म्हणजे एखाद वेळेस ऑटो रिक्षाने जाणार असतो तर तो पंक्चर होऊ शकतो, बस असेल तर बसनी पोहोचायला जरा वेळ लागतो, कधी कधी ट्रॅफिक जाम असतो, हे सगळं गृहीत धरून आपल्याला सेंटरवर पोहोचायचं आहे.
वेळेच्या आधी घाई नको, नाहीतर पेपर सुरू झालेला आहे, पेपर वाटणं सुरू झालेलं आहे, मग आपण धावत 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 रोल नंबर शोधतो, मग इकडे धाव तिकडे धाव, त्यांनी पॅनिक तयार होतो, त्यांनी एन्झायटी तयार होते, आणि एन्झायटी तयार झाली की मग त्याचा परिणाम पेपर सोडवण्यावर देखील होतो. वेळेच्या आत आपण आपल्या सीट वर जाऊन पोहोचलं पाहिजे. पण अजून एक सूचना देतो, फार लवकरही जाऊन उपयोगाचा नाही. 11 वाजता पेपर आहे आणि तुम्ही सकाळी 8 वाजता पोहोचला, आवश्यकता नाही. तुम्हाला जितके वाजता बोलवलेलं आहे त्याच्या 15 मिनिटे आधी आपण सेंटरवर पोहोचू, या अंदाजानं आपल्याला घरून निघायचं आहे. तशी तयारी आपल्याला करायची. शक्यतो सेंटरवर पोहोचल्यानंतर मित्रमैत्रिणी सगळे एकत्रित बसलेले असतात, पेपर आणि पेपरच्या अभ्यासा संबंधी चर्चा करायची नाही, अजिबात नाही. तू हे केलं का, तू ते केलं का, तुझा हा अभ्यास झाला का, तुझा तो अभ्यास झाला का, आणि मग असं ऐकता ऐकता कधी कधी काही मित्रमैत्रिणी असे असतात की जे दुसऱ्यांना फ्रस्ट्रेट करतात. माझा तर सगळा अभ्यास झाला, माझं तर सगळं पाठ झालं, मी अमुक थिअरम पाठ केलं, मी हे पाठ केलं, मी ते पाठ केलं असं सांगत राहतात, आणि ज्यांनी ते केलं नाही त्याला त्याची भीती वाटायला लागते. त्यामुळे शक्यतोवर ही काळजी घेतली पाहिजे की पेपरच्या आधी त्या अभ्यासासंबंधी किंवा त्या पेपरच्या पॅटर्न संबंधी वगैरे अजिबात चर्चा करू नये, सगळी आधी झालेली असेल. कारण बरेच वेळा मी बघतो मित्रमैत्रिणी परीक्षेला जाताना रजिस्टर घेऊन जातात सोबत, आणि बाबा गाडी चालवत असतात आणि हे मागे बसून पुस्तक वाचत असतात, अभ्यास करत असतात. इतका वेळेवर अभ्यास करून कधीही आपल्याला खूप मार्क्स मिळतील अशी अपेक्षा आपण करू नये. आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे, आपण चांगला अभ्यास केलेला आहे. सकाळी 8:30 पर्यंत अभ्यास केल्यानंतर ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी पहाटे उठून सकाळी 8:30 पर्यंत अभ्यास केल्यानंतर पुस्तक बंद करायचं आणि शांतपणे हात जोडायचे आणि परमेश्वराला सांगायचं की मी जेवढा काही अभ्यास केलेला आहे तो मनापासून मी पेपरमध्ये उतरवीन, मी मनापासून पेपर सोडवीन आणि मग माझ्या योग्यतेनुसार आणि माझ्या परिश्रमानुसार मला जेवढे मार्क्स मिळायचे तेवढे मला मिळतील. या कॉन्फिडन्स, या आत्मविश्वासाने आपल्याला पेपरच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला तयारी करायची. पुढचा महत्वाचा मुद्दा याला जोडून की आता आपल्याला पेपर हातामध्ये मिळाला, अगदी ऍक्च्युअल आपण सीटवर पोहोचलो, मी आधी दिलेल्या सगळ्या सूचना फॉलो करून तुम्ही सेंटरवर पोहोचलात, तुम्ही सीटवर बसलात आपल्या आणि तुमच्या हातात पेपर आला. पेपर सोडवताना घ्यायची काळजी ही देखील अतिशय महत्वाची आणि लक्षात ठेवण्याचा विषय आहे. पहिला भाग, अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी मी आतापर्यंत पाहिले की पेपर पूर्ण बरोबर वाचतात आणि मग काही प्रश्न आले नाही, काही काही पुढे पुढे वाचून त्यांना येत नाही, तर मग ग्रह असा करून घेतात की आपल्याला काहीच येत नाही, आपण ब्लँक झालो. अशी स्थिती येऊ द्यायची नाही, अशी स्थिती कधीही येणार नाही याची काळजी घ्यायची आणि म्हणून पेपर शांतपणे वाचायचा, प्रश्न वाचत जायचं, पुढे पूर्ण पेपर वाचून एक नजर आपल्याला त्याच्यावर फिरवायची असेल तर फिरवून घ्यायची उत्तर पत्रिका हातात येईपर्यंत. पण पेपर हातात आल्यानंतर पहिला भाग जो महत्वाचा आहे तो म्हणजे सगळ्यात चांगला जमणारा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहिणे आपल्याला सुरू करायचं आहे, सगळ्यात चांगलं. आणि खात्री बाळगा मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल, मनापासून अभ्यास केला असेल, तर पेपरमध्ये अनेक प्रश्न असे असतील की जे तुम्हाला छान सोडवता येतात. त्यापैकी सगळ्यात चांगला जो प्रश्न तुम्हाला सोडवता येतो मग तो क्रमांक 3 वर असेल तरी देखील चालेल, बरोबर डाव्या बाजूला मार्जिनमध्ये प्रश्नाचा क्रमांक मात्र योग्य पद्धतीने लिहायचा. म्हणजे तुम्ही जर प्रश्न क्रमांक 3 अ सोडवत असाल तर तो बरोबर प्रश्न क्रमांक 3 अ प्रश्न लिहायची गरज नाही. प्रश्न क्रमांक 3 अ तिथे लिहा, त्याला अंडरलाईन करा आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहिणं सुरू करू शकता. जो बेस्ट तुम्हाला येतो त्याच्यापासून सुरुवात करायची. पेपर सोडवताना आणखी एक काळजी घ्यायची, वेळेकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला किती वेळ आहे? वर्षभराच्या तुमच्या संपूर्ण तयारीला प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 तास आहेत आणि त्या 3 तासामध्ये तुम्हाला बरोबर नियोजन करायचं. असं करता येणार नाही की एक प्रश्न मला खूप चांगला जमतो, मग 1.5 तास त्याचंच उत्तर लिहितो आणि बाकीचे मग 10-10 मिनिटात सोडवतो, असं नाही करता येणार. तुम्हाला वेळ पाळता आली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून पहिला प्रश्न जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत असेल तर त्याचं उत्तर 40 मिनिटापर्यंत लिहिता येईल. पण पुढचे प्रश्न मात्र, उदाहरणादाखल 5 प्रश्न असतील आणि 3 तासामध्ये जर ते सोडवायचे असतील तर आपल्याला काळजी घेतली पाहिजे की पहिला प्रश्न तुम्ही 40 मिनिटापर्यंत सोडवू शकता, पण उरलेले मात्र 30 ते 35 मिनिटात बरोबर संपले पाहिजे. कारण आपल्याला 3 तासामध्येच हे सगळं संपवायचं आहे. प्रत्येक पेपर हा ड्रॉइंगचा पेपर नसतो. काही विद्यार्थी मित्रमैत्रिणींना पेपरवर ड्रॉइंग काढायची सवय असते, मी रेषा ओढतील, उभ्या आडव्या चित्र काढतील, कुठेतरी प्रश्न संपल्यानंतर अजून काहीतरी लिहितील. काहीही अतिरिक्त आपल्याला लिहायचं नाहीये.
आपण गजानन महाराजांचे भक्त असलो तरी देखील गजानन महाराज पेपरमध्ये लिहायचं नाहीये, जय गजानन जय गणेश असं काहीही लिहायचं नाहीये. आपल्याला फक्त प्रश्नांची छान छान उत्तर लिहायची. प्रश्न जिथे संपला तिथे एक रेष ओढायची आणि पुढच्या पानापासून पुढचा प्रश्न लिहिणं सुरू करायचं. काळजी ही घ्यायची आपल्याला की आपला पेपर हा ड्रॉइंगचा न वाटता आपण अतिशय छान आणि सुबक पेपर लिहिलेला आहे जो वाचताना एक्झामिनरला छान वाटेल आणि तो आपल्याला चांगले गुण देईल. पेपर पूर्ण सोडवला पाहिजे आणि पेपर पूर्ण सोडवल्यानंतर तो तपासला देखील पाहिजे. म्हणजे आपल्या जो तेवढा वेळ असायला हवा, मी तुम्हाला हे सांगतोय की 3 तासाचं नियोजन आपल्याला जसं करता आलं पाहिजे की 5-1 मिनिट एक शेवटी जर आपल्याजवळ राहिले तर त्या 5 मिनिटामध्ये पूर्ण पेपर आपल्याला तपासता यायला हवा, जेणेकरून कुठे काही आपल्याला करेक्शन करता आले तर ते आपल्याला करता आली पाहिजे. पूर्ण वेळ आपल्याला पेपरच्या ठिकाणी बसायचे अगदी शेवटपर्यंत. आणि तुम्ही जर चांगला अभ्यास केला असणार, निश्चित तुम्ही तो केला आहे, मित्र मैत्रिणींनो वेळ कमी पडतो कधी कधी, तो कमी देखील पडायला नको. 3 तासाचं नियोजन बरोबर करायला हवं आणि शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला आपल्या पेपरला पूर्ण न्याय द्यायचा आहे, कारण 3 तास संपल्यानंतर त्याच्या पुढचा एकही मिनिट आपल्याला मिळणार नाही. तुम्हाला 10 मिनिटं अतिरिक्त यावर्षी मिळणार, पण आपल्याला त्याच्या वर वेळ नाही आणि म्हणून आपल्याला अत्यंत काटेकोरपणे पूर्ण वेळ तिथे बसायचा. काही लवकर बाहेर परीक्षा गृहाच्या बाहेर येण्याची घाई करण्याची गरज नाही, पूर्ण वेळ तिथे बसायचा, संपूर्ण न्याय द्यायचा. आणि अजून एक महत्वाची सूचना, पेपर संपल्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हा गेलेल्या पेपर बद्दल चर्चा करायची नाही, कारण तो जर पेपर चांगला गेला नसेल, एखाद्या वेळेस दुर्दैवानं आपल्याला काही आलं नसेल, त्याची चर्चा मनामध्ये राहून तो आपल्या मनात घर करून राहतो आणि मग पुढच्या पेपरच्या तयारीमध्ये त्याचा परिणाम होतो की माझा पहिला पेपर चांगला गेला नाही त्यामुळे आता हा पेपर कसा जाईल, आणि मग ते सगळे दुःखी विचार मनामध्ये राहतात. त्यामुळे जो पेपर सोडवून संपला त्या 3 तासाला तो संपला, त्यानंतर त्याचा विचार करायचा नाही, त्याचा विचार रिझल्टच्या दिवशी आपल्या समोर येईल. ही एक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे पेपर सोडवताना काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आपल्या या चर्चेमधला पुढचा मुद्दा की अभ्यास आणि परीक्षा हे दोन स्वतंत्र तंत्र आहेत. म्हणजे असं काही नाही की वर्षभर त्यानं खूप जास्त मेहनत करून अभ्यास केला तो परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकेलच असं नाही. दोन वेगवेगळी तंत्र आहेत आणि ती दोन तंत्र आपल्याला शिकता आली पाहिजे. अभ्यास जो आपण केलेला आहे तो परीक्षेद्वारे आपल्याला सादर करायचा आहे. त्या 3 तासामध्ये वर्षभराचा अभ्यास आपल्याला मांडायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी, मनाची स्थिरता, मन शांत ठेवणे, मी आधी ज्या सगळ्या टिप्स तुम्हाला सांगितल्या त्याद्वारे शांत असलेलं आपलं मन, आपल्या मनामध्ये तयार असलेला कॉन्फिडन्स, पेपर सोडवताना लागणारी एक सकारात्मक ऊर्जा आणि अत्यंत कमी झालेला ताण किंवा ताणाला सकारात्मकतेमध्ये परावर्तित केलेलं आपलं मन, हे सगळं आपल्याला गृहित धरून अभ्यास आपल्याला सादर करायचा आहे. कारण त्यावेळेचा परफॉर्मन्स महत्त्वाचा. चड्डी इंडिया नावाचा सिनेमा तुम्ही पाहिला असाल, त्यामध्ये तो शाहरुख खान जो कोच आहे तो आपल्या टीमला सांगत असतो की हे 70 मिनिट तुमच्यासाठी महत्वाचे, तसे हे 180 मिनिट तुमच्यासाठी महत्वाचे, 180 मिनिट तुमचा परफॉर्मन्स द बेस्ट असला पाहिजे, चांगल्यात चांगलं लिहिलं गेलं पाहिजे, वेळेत लिहिलं गेलं पाहिजे, मनापासून लिहिलं गेलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपण जेवढा अभ्यास केलाय ते सगळं सगळं पेपरमध्ये व्यवस्थित उतरवता आलं पाहिजे. अक्षर चांगली निघाली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आपला पेपर वाचता येईल असा तो पेपर असला पाहिजे. सारे काही सहज आणि ताणविरहित झालं पाहिजे. कोणालाही परीक्षेचं टेन्शन येता कामा नये आणि ते टेन्शन येणार नाही, कारण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ज्यामध्ये आपला ताण सकारात्मकतेमध्ये परावर्तित करायचं, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं, आपला आहार चांगला ठेवायचा, आपला अभ्यास कशा पद्धतीने करायचा, त्याचं वेळापत्रक कशी चांगल्या पद्धतीनं आखायचं, ते वेळापत्रक प्रामाणिकपणे फॉलो करायचं आणि जेवढा अभ्यास केला त्याची मांडणी पेपरमध्ये अतिशय योग्य पद्धतीनं करायची, असं जर आपण केलं तर या परीक्षेसोबत सहज मैत्री होऊ शकेल, आपली फ्रेंडशिप होऊ शकेल आणि मग परीक्षेची भीती वाटणार नाही. तर आपण अत्यंत सकारात्मकतेनं आणि आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जाऊ शकू. एक अजून महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही परीक्षा तुमच्यासाठी महत्वाची आहे, पण ही परीक्षा तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही. अनेक वेळा दुर्दैवानं परीक्षा चांगली गेली नाही म्हणून फार वाईट मानून त्याचा परिणाम आपल्या जीवनावर, कधी कधी त्या जीवनाच्या अंतिम टोकापर्यंत जाण्याचा देखील
अतिशय वाईट विचार आणि चुकीचा विचार विद्यार्थी मित्र मैत्रिणी करतात. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जेवढा अभ्यास केला असेल, तुम्ही जितकं मनापासून डेडिकेट केलं असेल, तुम्ही जितकं मनापासून अभ्यासाला परावर्तित केलं असेल आपल्या परिश्रमाने, ते सगळं सगळं रिझल्ट मध्ये परावर्तित होईल. पण प्रत्येक वेळी यश मिळेलच असं सांगता येत नाही. कधी कधी ते कमी मिळतं, कधी कधी परफॉर्मन्स कमी राहतो, परंतु त्यामधून देखील खचून जाता कामा नये. निकाल लागल्यानंतर जो निकाल लागेल त्याला मनापासून स्वीकारायचं आपल्याला, कारण ही परीक्षा महत्वाची असली तरी देखील ती आपल्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही. आता तर तुमच्या आयुष्याच्या परीक्षा सुरू होत आहेत, आणि म्हणून या परीक्षेचा पॉझिटिव्हली आपल्याला विचार करायचा, सकारात्मकतेने विचार करायचा. आणि मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये ताण कमी व्हावा, टाइम टेबल चांगला राहावा, आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, या सगळ्या गोष्टींचा मनापासून विचार करा. हा व्हिडिओ तुमच्याजवळच असल्यामुळे काही गोष्टी जर आठवत नसतील तर तो व्हिडिओ पुन्हा पाहता येऊ शकतो, त्या गोष्टीची उजळणी पुन्हा करता येऊ शकते. आपले आई वडील जर सोबत असतील तर त्यांच्यासोबत यामधल्या गोष्टींची चर्चा केली जाऊ शकते. आणि हे सगळं करण्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला भरभरून यश मिळेल आणि खूप सारं यश तुमच्या पदरामध्ये पडेल जर प्रामाणिकपणे हे सगळं मी सांगितलेलं तुम्ही फॉलो केलं तर. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि ताण विरहित परीक्षा देण्यासाठी परीक्षेसोबत आपण दोस्ती करूयात आणि पॉझिटिव्हली हसत हसत आपली परीक्षा पूर्ण करूयात आणि त्यानंतर धमाल पार्टी करूयात. सो ऑल द बेस्ट.